अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांना सरकारच्या वतीनं आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. एकनाथ शिंदे देखील मनोज जरांगेंच्या विरोधात प्रथमच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी जरांगेबाबत बोलताना म्हटलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं, खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले, आज देवेंद्रेंच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी, अशा प्रकारचं कोणीतरी त्यांना सांगायला लावतंय का याचाही त्यांनी विचार केला पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणाले. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आता सरकारने निर्णय घेतलाय, सरकारने निर्णय घेतलेला असताना यामध्ये टिकवण्याचा देखील जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील आमची आहे. त्यामुळे कुणीही या संयम पाळावा, कायदा हातात घेता कामा नये. शेवटी सर्वसामान्य माणसाला या राज्यामध्ये सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे आणि म्हणून आंदोलनकर्ते जे कोणी असतील त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्याची जाणीव ठेवली पाहिजे. सरकारने आतापर्यंत जे जे काही केलं, जस्टिस शिंदे कमिटी नेमली, अगदी तेलंगणा हैदराबाद पर्यंत त्या ठिकाणी देखील आपले लोक गेले, त्या ठिकाणी देखील जे काही पुरावे आहेत ते आपण शोधतोय आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे जोपर्यंत आरक्षण मिळत नव्हतं सवलती देण्याचा निर्णय आपण घेतला. सारथी असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, त्याचे 10 लाखाचे 15 लाख आपण त्याचं कर्ज आपण व्याज आपण भरतोय सरकार म्हणून. आज हॉस्टेल ज्या ठिकाणी आहे तिथे हॉस्टेल दिले, तिथे हॉस्टेलला त्यांना आपण भाडं वाढवून ते स्वाधार योजना सुरू केली आणि सगळं जे आहे हे आपण सकारात्मक करतोय. आज किती अधिसंख्य पदं होती, कोणी हिंमत केली? आमच्या सरकारने हिंमत केली. 5,000 लोकांना ज्यांचं सिलेक्शन झालं होतं, अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, त्यांना अपॉइंटमेंट देण्याचं धाडस देखील आमच्या सरकारने केलं. 5,000 लोकांना आज नोकऱ्या मिळालेल्या मध्ये मॅटमध्ये 500 लोक गेले होते MPSC चे, तिथे हायकोर्टामध्ये बाजू मांडून लढवून त्यांना परत त्यांना नोकऱ्या दिल्या. आम्ही कुठे सरकार मागे पडतंय, कुठे सरकार कमी पडतंय हे तर दाखवा. आणि म्हणून या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, या राज्यामध्ये काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं जे काही हे आहे, कारस्थान आहे, हे कुणी करता कामा नये. या राज्यातली जनता शून्य आहे, या महाराष्ट्रातली जनता शून्य आहे आणि सरकार जे काम करतंय याला याचा देखील साक्षीदार जनता आहे. आणि म्हणून आतापर्यंत जे जे काही झालं नाही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये, ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय सरकारने घेतले. आज आपल्या धनगर समाजाचं पण आपण कॅबिनेटमध्ये तोही निर्णय आज आपण घेतला, 5,500 ते 10,000 संख्या वाढवण्याचा. समाजाला, सर्व समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सरकार करत आहे. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये कुणीही एक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रातली जनता शून्य आहे. खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील
एक मराठा समाजासाठी एक प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून या लढ्यामध्ये उतरले अशी आमची पूर्ण भावना होती. आणि त्याप्रमाणे मग जस्टिस शिंदे कमिटी आम्ही केली. आतापर्यंत कोणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं, ते देण्याचं काम सुरू झालं. मग त्याच्यामध्ये त्यांची मागणी आली सरसकट द्या, त्याच्यानंतर मागणी आली सगळ्या मराठवाड्यात पूर्ती मर्यादित होती, त्यांना अख्ख्या राज्यामध्ये व्याप्ती वाढवा, ती आम्ही वाढवली. त्यानंतर सगळ्या सोयऱ्याची मागणी आली, त्याच्यावर नोटिफिकेशन काढलं, त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत, त्या अद्याप त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर ओबीसी मधून द्या, अशा प्रकारच्या मागण्या वेगवेगळ्या वेळोवेळी बदलत गेल्या. आणि खरं म्हणजे आता मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटायला जालना या ठिकाणी गेलो. कधी किती आतापर्यंत किती आंदोलनं झाली, 56 मोर्चे झाले मुंबईमध्ये. ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते 56 आंदोलनं मोर्चे झाले, शांततेत झाले, अगदी कायदा कोणी हातात घेतला नाही, सगळ्यांनी त्याची वाहवा केली. मराठा समाजाचे 56 मोर्चे झाल्यानंतर कुठेही काही कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही. परंतु यावेळेस काय झालं, यावेळेस कुठे आग लावली, कुठे काय केलं, दगडफेक झाली, कुठे काय, हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे, मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहे. परंतु त्याला गालबोट लावण्याचं काम जे कोणी लोक करतात यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी, हे माझी सूचना आहे. आणि त्यामध्ये जरांगे पाटील, जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार, त्याच्या बरोबर मी जालनाला गेलो, नव्या मुंबईत गेलो. आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही. परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते, आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलवतंय अशा प्रकारचा वास येतोय. आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने आपल्याला सरकारने दिलेला निर्णय जो आहे हा सरकारने दिलेला निर्णय पूर्णपणे विचारांती निर्णय घेतलेला आहे. आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं, खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाहीये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले, आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी, अशा प्रकारचं कुणीतरी त्यांना सांगायला लावतंय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे. जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं, त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली, त्यावेळेस हायकोर्टामध्ये देखील टिकवलं, ते हे टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टामध्ये, याला जबाबदार कोण आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सहन करत नाही. महाराष्ट्राची ती संस्कृती नाही, महाराष्ट्राची ती परंपरा नाही. आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल. अरे आम्ही डे नाईट काम केलं, 400 लोक 4 लाख लोक काम करत होते दिवस रात्र, आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण 10% मिळेल. त्यांना वाटलं हे सगळं जळपळ जाळत सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशीच भावना होती त्यांची, मिटवण्याची भावना नव्हती. आणि म्हणून हे दिलं, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे ते पण आपण सुरू केलं, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळत आहे हे आपण सरकारने सुरू केलं. काय सरकारने केलं नाही ते सांगा, तुम्ही तर केलं नाही. आणि जे सरकार करताय त्याच्यामध्ये आडवे येत आहे. बिलकुल मी एवढंच सांगतो, या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, तुम्हाला योग्य तुमची जागा दाखवेल. आणि मला एवढंच सांगायचं आहे, आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही, या कायद्यासमोर कोणीही छोटा मोठा नाही, कायद्यासमोर सर्व समान आहेत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी कधी काही गोबीवर ठेवला नाही, कशाला जायचं कशासाठी जायचं, हजारो आंदोलन झाली राज्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचं कधीही कोणी मागलं नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे, या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामा नये, कायदा सुव्यवस्था या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. आणि कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहीत नाही, परंतु सरकार गृह विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. ज्या मी पुन्हा एकदा सांगतो,
या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिलकुल सरकार पाठीशी नाही, माफ करणार नाही। काय काय उद्या सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर येणार असं थेट आवाहन केलंय। पोलीस आणि गृह विभाग जे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे जे काही करायचं ते करेल। आणि फडणवीस साहेबांनी त्यांच्याबाबत त्यांच्यावर कारवाई होणार का आणि फडणवीस साहेबांचं मत त्याबाबत काय आहे? सर अजून त्याला दोन एक प्रश्न आहे मला। एक आरोप त्यांनी केला की सलाईन मध्ये इंग्लिश देऊन मारण्याचा प्रयत्न आहे फडणवीसांनी दिलं आणि तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ज्या पद्धतीने ते वाद गेले। आणि दरंगे पाटील हे काय एकमेव मराठ्यांचे नेते नाहीयेत असं आम्ही मानतो आणि जनताही मानते। तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत इतका वेळ त्यांना सांभाळून घेत नाही, तुमची चूक आहे आणि तुम्ही त्यांच्यावर आताच कारवाई करणार का हे सांगितलं। पहिल्यांदा तर सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं, कोणाची अडवणूक नाही। दुसरी गोष्ट जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं कुठल्या निराशेतून ते बोलतायत, कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही। ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे, धादांत खोटं आहे त्यांना देखील माहिती आहे। मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे। आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे, त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या, त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे। मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं, जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं। माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे। त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवेल असं मानणाऱ्यांपैकी मी नाही। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे। त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाहीये मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे, ती योग्य वेळी बाहेर येईल। तूर्तच एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही, पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल। मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सोडून द्या, तुमचा तरी विश्वास आहे का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सोडून द्या, तुमचा तरी विश्वास आहे का? अशा गोष्टीला उत्तर तरी द्यायच्या वेळेस तुम्हालाही समजलं पाहिजे। तुम्ही मला असे प्रश्न विचारता मला तुमचं आश्चर्य वाटत। इसलिए तो मैंने पहले कहा कि जब एक कार्यकर्ता के रूप में एक समाज के लिए जो लड़ता है न्याय दिलाने के लिए तब तक हमने पूरा उनको सहयोग किया, क्या नहीं किया हम लोग ने, सब कुछ किया है। और अब जब उनकी बोली भाषा बदल गई है, जैसे डीसीएम साहब ने बोला कि जो शरद पवार उद्धव ठाकरे जो बोल रहे हैं वो वही भाषा बोल रहे हैं, इसका मतलब ये साजिश है। अरे साजिश का पर्दाफाश तो होगा,
इसमें कोई कानून के सामने कोई छोटा बड़ा नहीं है। जब तक हम समझते थे एक ईमानदारी से लड़ाई लड़ रहे हैं, हम उसके लिए सब कुछ किया। मुख्यमंत्री किधर जाता, कितने आंदोलन हुए आज तक। इसलिए अपने अपने सीमा में बाहर एक ने रहना चाहिए। सरकार सबका है और सरकार सबके लिए कर रहा है। हमने जो शब्द दिया था वो पूरा किया है, किसी अन्य समाज को अन्याय नहीं करते हुए। ये तो मराठा समाज में खुशी की लहर है। अभी ये बार 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 ये मांग, एक होने के बाद बीसरा, ए होने के बाद बी, बी होने के बाद सी, सी होने के बाद डी, वो सब देने के बाद फिर तो राजनीति की भाषा बहुत चालू हो गई। ये ऐसे कौन से देवेंद्र जी ने, अगर मराठा समाज को नहीं देना होता तो उनके समय में मराठा आरक्षण कैसे मिलता। मराठा समाज को आरक्षण भी मिला, हाईकोर्ट में उसको वैलिड भी हुआ और सुप्रीम में जब गया तो मुख्यमंत्री कौन थे। 5000 लोगों को नौकरियां देने की बात थी तो यही एकनाथ शिंदे ने कहा था, जो भी होगा उसका जिम्मेदार हम है, हम फेस करेंगे। 5000 लोगों को नौकरी देने का हिम्मत हम लोग ने दिखाया है। तो जो बोलने वाले जो है उन्होंने सिर्फ मराठा समाज का इस्तेमाल किया है। अब जब दिया है तो बोलते टिकेगा नहीं। अरे क्यों टिकेगा नहीं, उसका तो रीजन बताओ। ये मराठा आरक्षण पूरा पूरा ऐसी तरह से दिया है कि जो सुप्रीम कोर्ट ने जो ऑब्जर्वेशन, जो त्रुटियां खामियां निकाली थी उसे पूरा किया है। 4 लाख लोगों को काम पे लगाया था इसमें। हर जिले में हर कलेक्टर ऑफिस में विशेष ऑफिस खोला था इसके लिए। और जो दिया है तो उसे पॉजिटिव बात करनी चाहिए। इसका मतलब राज्य में कानून व्यवस्था बिगाड़ना, ये सामने चुनाव देखकर राजनीति की रोटियां सेकना, ये लोग बहुत भली भांति जानते हैं। बहुत समझदार महाराष्ट्र की जनता है। ये तुम्हारा उनको सही जगह दिखाएंगे। इसके पीछे जो भी साजिश है वो साजिश तो उसका पर्दाफाश तो होगा ही। लगातार जो भूमिका बदल रही है मनोज जारंगे पाटिल की, पिछले 3 महीने से आपसे लगातार मांग बढ़ते जा रही है। अब जब आरक्षण की मांग पूरी होती है उसके बाद राजनीतिक आरोप प्रत्यारोप शुरू हो जाते हैं, इसको कैसे। ये देखो महाराष्ट्र की संस्कृति है, इतने निचले स्तर पर आरोप लगाना आंदोलनकारियों ने, ये शोभा नहीं देता। ये उनकी बोली नहीं है, ये और किसी की बोली है। और इसलिए मैं अभी भी कहूंगा कि उन्होंने इससे बलि पड़ना नहीं चाहिए, लोगों के बहकाव में नहीं आना चाहिए। जो लोग जो आज जिन्होंने इतने साल राजनीति की, जब उनके हाथ में था मराठा समाज को आरक्षण देना तब नहीं दिया, वंचित रखा सबको। और जब हमने देने की हिम्मत बताई तो उसके साथ में जैसे सहयोग करना चाहिए, न कि कानून व्यवस्था बिगाड़ के संभ्रम निर्माण करना चाहिए। कानून के सामने कोई भी छोटा बड़ा नहीं है, मैंने बताया है आपको। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याविरुद्ध कोणी समाज माध्यमांवर आरोप केले तर आतापर्यंत अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत। अरे मुख्यमंत्र्यांनी तर जेलमध्ये टाकले, आरोप केले तर राणेंना आणि त्या कंगना रणावतला आणि त्या कोणतो आपला राणा नवनीत राणा याला 40 दिवस जेलमध्ये टाकलं, देशद्रोहाचा खटला भरला। तेच मला विचारायचंय, तर फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर आपण गुन्हा दाखल करणार आहात का। सगळं कायदेशीर, ज्या मी मगाशीच म्हटलं, कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये। संयम ठेवलेला आहे सरकारने, संयमाचा अंत पाहू नका। दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही 2.5 वर्षाच्या काळात सुप्रीम कोर्टाने आरक्षण टिकवलं नाही, महाविकास आघाडी सरकारने असं म्हणाला होता, त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होता आणि त्याच्यात अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते। हा मग काय झालं, त्याच्यामध्ये कुठं एक अजितदादा पवार काय उपसमितीचे अध्यक्ष होते का मुख्यमंत्री होते। अरे असं काय, तुम्ही बघा आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही का, याचं कारण जे आहे हे तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे। आणि त्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत आणि जी निरीक्षण आहे ती आम्ही पूर्णपणे या मागासवर्ग आयोग आणि आपल्या सर्वेमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे। माझा प्रश्न वेगळा आहे, त्या समितीमध्ये आपणही होता, त्या गव्हर्नमेंटमध्ये हा होतो ना, मी मुख्यमंत्री नव्हतो, मी त्या उपसमितीचा अध्यक्ष पण नव्हतो। अरे अडथळे सगळे दूर केले जा, मी तुम्हाला मी सांगतो, राज्य सरकार ते पूर्णपणे आरक्षण टिकवणार आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणेच आम्ही आरक्षण दिलेलं आहे। ठीक आहे, धन्यवाद, आभारी आहे।